नमस्कार मराठी हेल्थ अँड एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनवाडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील तर अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्या मानधनवाढी संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोंडा यांच्याशी चर्चा करून विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत आवाज उठू अशी ग्वाही आमदार सुधीर गाडगिळ यांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिली मानधनवाड ग्रॅज्युएटीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यभरातील तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविका मदतनीस वीस फेब्रुवारीपासून संपावर आहेत राज्यभरात तीव्र निदर्शने करण्यात येत आहेत दरम्यान अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी आमदार सुधीर गाडगिळ यांची भेट घेतली मानधनवाडीसह अन्य मागण्यांबाबत आमदार गाडीओ यांच्याशी चर्चा केली मागण्यांचे निवेदन दिले जिल्हाध्यक्ष शोभा कोल्हे उषा कांबळे संतोषी लपाटे सुनीता सहस्त्रबुद्धे अशा चव्हाण सचिन उमेश देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या दरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या रास्त आहेत राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार संवेदनशील आहेत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्कीच सकारात्मक निर्णय घेईल त्यांना न्याय देईल दरम्यान दरम्यान कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री फडणवीस महिला व बालविकास मंत्री, मंत्री लोंढा यांच्याशी चर्चा करू तसेच येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येही या मागण्यांबाबत आवाज उठू अशी ग्वाही आमदार गाडगिळ यांनी अंगणवाडी कर्मचारी शिष्टमंडळाला दिली